डोळखाम मांजरे जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे हात जोडो अभियान। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा विस्तारित कार्यक्रम म्हणून काँग्रेसने हात से हात जोडो अभियान सुरू केले असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे व तालुका अध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यातील अभियान सुरू झाले असून आज डोळखाम व मांजरे जिल्हा परिषद गटातील डोळखाम रानविहीर मांजरे या तीन ग्रामपंचायतमध्ये हात से हात जोडो अभियान राबविण्यात आले। डोळखाम येथे गावदेवी मंदिरात नारायवाडवण शहरात पदयात्रा काढण्यात आली, तसेच रानविहीर अवयपाडा निभयपाडा येथे पत्रके वाटण्यात आली। डोळखाम नाक्यावर पदयात्रा संपून कर्णसभा घेण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे, तालुका अध्यक्ष महेश धनके, अभियान निरीक्षक परशुराम पितांबरे, महिला तालुका अध्यक्ष संध्याताई पाटेकर, रोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष शैलेश अधिकारी यांनी आपल्या भाषणातून राहुल गांधी यांचा संदेश सांगून देशात निर्माण झालेल्या अराजकता व वाढत्या महागाई आणि बेरोजगारीवरून भाजप सरकारवर हल्लाबोल केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र परटोले, जितेश विषय यांनी केले। कार्यक्रमास अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष असिफ शेख, आदिवासी आघाडी अध्यक्ष जिल्हाध्यक्ष दत्ता बरोरा, भारतयात्री संतोष ढोन्नर, युवक अध्यक्ष अंकुश भोईर, दशरथ तारमय, लक्ष्मण निश्चिते, संतोष मुकणे, महेंद्र आरज, यशवंत विशे, झिपावीर, योगेशवीर, राम वाघ, रमेश ठाकरे, तानाजी भगत, दत्तू जुगरे, जयवंत आरज, वायको पोकळ्या, भगवान हिंदोळा, रामदास भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी। गांधी हे भारत जोडोच्या दौऱ्यावर निघाले। ज्या वेळेला राहुलजी गांधींनी सुरुवात केली त्यावेळेला राहुलजींनी अंगावर पाणी घेतला, कारण तो पावसाला होता। आणि पावसाला होत असताना आपल्याला ज्या वेळेला आपण भात पिकतो अशा वेळेला एवढा गर्मी येतो की त्यांनी ती गर्मीसुद्धा घेतली। त्याच्यानंतर थंडीच्या दिवसामध्ये त्यांनी थंडी घेतली आणि काश्मीरमध्ये जात असताना त्यांनी थंडी घेतली आणि त्या अंगावर त्यांनी बर्फ घेतला आणि जवळपास -10 असलेल्या ठिकाणी त्यांनी त्या यात्रेचा सांगता केला आणि लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलं। खरं तर आम्ही स्वतःनी पाहिलेलं आहे, राहुलजी ज्या वेळेला चालत होते भारत जोडो अभियानामध्ये, या वेळेला कुठल्याही प्रकारचा जातपात त्यांनी केलेली नाही। खरं तर जो नागरिक रस्त्यावर भीक मागून आपला कुटुंबाचा सांभाळ करतो अशा भिकाऱ्याला सुद्धा त्याने आलिंगन दिलेला होता। म्हणजे ज्या रस्त्यावर कुठल्याही जात पात न करता, मग तो कुठल्याही जातीचा असो, त्यानं त्यांनी आलिंगन दिलेलं। असे राहुलजी गांधी यांची खूप चांगल्या पद्धतीने ही यात्रा सफल झाली आणि या माध्यमातून आज आपण हात से हात जोडोचा आपण कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे। खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला मार्गदर्शन आणि खूप चांगल्या पद्धतीचे आपले मार्गदर्शन आपले कार्यकर्ते करत आहेत आणि खूप मोठ्या संख्येने या हात से हात जोडोला प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ता चांगल्या पद्धतीने उपस्थित असतो। आमच्या महिला अध्यक्षांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, आमच्या तालुका अध्यक्षांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं। खरं तर हा डोळखाम विभागातलाच मी पण रहिवासी आहे, कारण डोळखाम विभागामध्ये माझी वास्तू आहे आणि डोळखाम विभागामध्ये सुद्धा माझी घरपट्टी आहे। म्हणजे मी दयानंद चोरगे हा सरवली पाड्यातला सुद्धा आणि डोळखाम विभागातला सुद्धा, म्हणून या डोळखाम विभागामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची सांगायची कुठली आवश्यकता नाही। डोळखाम विभागाचे सर्व सहकारी माझ्यासोबत खांद्याला खांदे लावून माझ्यासोबत राहतील एवढा मी विश्वास देतो आणि माझा दोन शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणसाला घर पाहिजे, जो कसेल त्याला जमीन पाहिजे, अशा पद्धतीचा अनेक कामं या माध्यमातून इंदिरा गांधीजींनी केली। इंदिरा गांधीजींनी केवळ हेच केलं नाही तर ज्या ज्या काही महासत्ता होत्या
त्या सत्तेचं केंद्रीकरण करण्याचं काम आणि राजसत्ता होत्या त्याचं विकेंद्रीकरण करण्याचं काम इंदिरा गांधींच्या माध्यमातून झालं. मात्र आता हे जे सरकार आलेलं आहे ते सगळंच केंद्रित करत आहेत आणि जे जे काही काँग्रेस पार्टीनं निर्माण केलं ते विकून देश चालव्याचं कटकारस्थान भारतीय जनता पार्टी करत आहेत आणि पुन्हा विचारतात की काँग्रेस पार्टीनं काय केलंय. आता आम्ही सांगायचंच बंद केलंय, आम्ही काय केलंय ते सांगतच नाही. आम्ही सांगितलं की त्यांच्या लक्षात येतं आणि तीच वस्तू विकायला काढण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होतं. परंतु सर्वसामान्य जनता या ठिकाणी असणारे जे काय ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना सुद्धा माहिती असेल की काँग्रेस पार्टीनं इंदिरा गांधींनी राजीव गांधींनी कशा पद्धतीचा या देशाचा विकास केलेला आहे आणि म्हणून या देशामध्ये जी काही नफरत निर्माण झालेली आहे, वाद निर्माण झाले ते थांबले पाहिजेत. आपण हातात हात घालून देशाचा विकास करू शकतो. कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये बोलून आपण देशाचा विकास करू शकणार नाही. कुठल्याही धर्माच्या विरोधात बोलून आपण विकास करणार नाही. कारण या देशाचं स्वातंत्र्य ज्यांनी प्राप्त केलं त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सगळ्या जातीचे सगळ्या धर्माची लोक एकत्र आली म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं. तेच स्वातंत्र्य आता धोक्यात आलं आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी आता हातात घालून राहुलजींनी जो संदेश दिलेला आहे त्या संदेशाच्या सोबत राहून या देशामध्ये या राज्यामध्ये या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये नवे नवे या डोळखाम भागामध्ये जर निप्रतीचं वातावरण जर निर्माण कोणी राजकीय पक्षाने केलं असेल ते कलुषित मन झाले असतील ते एकत्र करण्याचं काम आता आपल्याला करायचंय, काँग्रेस पार्टीला करायचंय. आणि आमचा हा जो संदेश आहे हा जर आपल्याला मान्य असेल तर आमच्या सोबत या. आपण चांगल्या पद्धतीनं विकासाच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी हाच संदेश देत आहेत आणि तो संदेश त्यांनी जगभरामध्ये दिलाय, देशामध्ये दिलाय, तो गावागावामध्ये पोहोचून नेण्याचं काम आम्ही या हात से हात जोडो अभियानाच्या माध्यमातून करतोय. आमचं नेतृत्व आदरणीय दयानंदजी चोरगे साहेब हे प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचा संदेश देत आहेत की प्रत्येक गावामध्ये आपण गेलो पाहिजे, गावामध्ये बसा. भले आपल्या सोबतमध्ये 10 माणसं असतील, 20 माणसं असतील, 50 माणसं असतील, परंतु त्या गावकऱ्यांचं दुःख काय आहे ते आपल्याला कशा पद्धतीनं सोडवता येतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. आणि त्याच संदेश घेऊन आम्ही या संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये फिरत आहोत. दयानंद चोरगे साहेबांसारखं नेतृत्व आज आम्हाला काँग्रेस पार्टीला मिळालं म्हणूनच आम्ही इतक्या जोमानं इतक्या ताकदीनं या सगळ्या कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत. आणि अशाच पद्धतीचं नेतृत्व जर या भिवंडी लोकसभेचं नेतृत्व झालं तर चांगल्या पद्धतीची किमया चांगल्या पद्धतीचा विकास आपण या माध्यमातून करू शकतो आणि म्हणून त्यांना ताकद देण्यासाठी सुद्धा आपण सोबतीला यावं असंही आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद. उत्स्फूर्त असं स्वागत त्यांचं जनतेने स्वयंस्फूर्तीने केलेलं आहे. त्यामागे कुठल्याही प्रकारची धाक तपटशा नाही, ओढून ताणून आणलेले लोक नाहीत. ते स्वइच्छेने स्वखुशीने त्या भारत जोडो यात्रेमध्ये सामील झालेले. याचं कारण काय? आजच आम्ही आता फिरताना बघितलं, प्रत्येक हा दुकानदार, प्रत्येक उभे असलेला माणूस, प्रत्येक रिक्षा चालक, प्रत्येक गाडी चालक हा आदराने जे आम्ही पत्रकं देत होतो ते स्वीकारत होते, त्यांचा ते स्वीकार करत होते. जरी त्यांना आमच्या बरोबर येण्यास वेळ नसेल तरी ते निश्चितच ह्या भारत जोडो यात्रेसाठी जोडलेले आहेत हे त्यांच्या या स्वभावावरून त्यांच्या त्या चेहऱ्यावरून या ठिकाणी स्पष्ट निदर्शनास येते. आजची जर ह्या भारताची परिस्थिती बघितली तर 1947 जो भारत देश स्वतंत्र झाला त्या भारत देशामध्ये तासनी सुई बनवली जात नव्हती. त्या सुईपासून तर विमानापर्यंत म्हटलं का अणुशास्त्रज्ञापर्यंत जी कामगिरी ह्या काँग्रेस पक्षाने केली ती केलेल्या कामगिरीची बदनामी करण्याचं लोक षडयंत्र काही लोकांनी केलेलं आहे आणि ते षडयंत्र आज तुमच्या आमच्या निदर्शनास आलेले आणि ते षडयंत्र हाणून पाडण्याचं काम आपल्या ह्या सगळ्या डोलकाम वासियांच्या हाती आहे आणि त्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली असावी असं मला या ठिकाणी निश्चितच वाटतंय. म्हणून मी या ठिकाणी विनंती करतो की जी भारत जोडो यात्रा आहे, पूर्वी आपण रामराम बोलायचो, नमस्कार बोलायचो आणि त्याप्रमाणे एकमेकाला आपण आदराने स्वीकारत होतो. आज आपण हात जोडतोय, हात से हात जोडून आपण प्रत्येकाला स्वीकारण्याचं काम हा काँग्रेस पक्ष सर्व देशामध्ये करीत आहे.
आणि त्याची परिणिती निश्चितच तुम्हाला आम्हाला 2023 इलेक्शनच्या माध्यमातून आपण दिलेल्या मतदाराद्वारे निश्चितच दिसणार आहे. आणि निश्चितच आमचे हे तरुण दयानंद सोरसगे साहेब निश्चितच या भिवंडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार असतील हे मी या ठिकाणी ठामपणे नमूद करतो. सोरगे साहेब आगे बढू, हम तुम्हारे साथ है. तरी मला काय जास्त इथे या ठिकाणी बोलायचं नाही, बरेचसे आपले भाषण करणार आहेत. पण मी पुनश्या डोलखामवासियांना विनंती करेन की आपण या भारत जोडो यात्रेमध्ये जरी प्रत्यक्ष समाविष्ट होत नसाल तरी आपल्या मनाने त्या भारत जोडो यात्रेमध्ये सामील व्हा. आणि निश्चितच पुढचं भविष्य आपल्याला जर घडवायचं असेल आणि पुढची पिढी जर आपल्याला उत्तम व्हावी असं जर वाटत असेल, रोजगार मिळावा, शेतकऱ्यांना उत्तमाचे दिवस यावेत, आपला कामगार वर्ग सुस्थिती व्हावा ही जर आपल्या मनात इच्छा असेल तर आपण निश्चितच काँग्रेस पक्षाचा स्वीकार करावा आणि काँग्रेस पक्षाला केंद्रामध्ये बसवावं अशी मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो. आणि माझे मी दोन शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धानके तसेच सर्व पदाधिकारी आणि इथे जमलेले माझे कार्यकर्ते तसेच जे काही आम्हाला ऐकत आहेत असे प्रेक्षक वर्ग, आमचे बंधू भगिनी, खरं तर आपल्या डोळखम विभागाच्या बाबत जर बोलायचं झालं तर आजच तुम्ही बघा की कितीतरी लोक आहेत की जे आज बेरोजगार आहेत. सर्वात महत्त्वाची समस्या आपल्या विभागामध्ये बेरोजगारी, त्यानंतर वाढती महागाई. आमचा हा डोळखामचा जो बाजार आहे असा गजबजलेला असायचा नेहमीच, परंतु आता बघा ही जी नोटबंदी झाली, ह्या ज्या नवीन नोटा आल्या त्यांना खरं तर काही मोलच नाही असं मला वाटतं. कारण नोटा तर फार मोठ्या मोठ्या आल्या, परंतु त्या ज्या नोटा आहेत त्या कुठे आम्हाला धारजीन नाही गरिबांना. खरं तर ह्या डोळखांमध्ये लोकांची गर्दी कमी झाली. आणि खरं सांगावं, हाताला जर कामच नसेल तर या बाजारला येतील किती लोक. आणि जर बेरोजगारीमुळे अनेक समस्या आहेत, त्या आरोग्याच्या असतील, खूप साऱ्या समस्या या आमच्या विभागामध्ये आहेत. सांगा किती जणांच्या हाताला कामं आहेत. ठराविक काही लोक जर सोडली तर अनेक लोक बेरोजगार आहेत. सर्वात महत्त्वाची समस्या, जर हातात पैसाच नाही अनेक समस्या उद्भवतील. परंतु आपणही जर थोडासा विचार करावं, आपण किती होकारार्थी विचार करतोय आपल्या विभागामध्ये. खरं तर होकारार्थी विचार करा आणि चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्याला साथ द्यायला शिका. आता हेच लक्षात घ्या की आपल्याकडे ग्रामपंचायती आहेत, इलेक्शन असतात, ठराविकच लोक निवडून येत आहेत. आणि मला सांगा 30-30 लोक येऊनही सुधारणा काय आहे. आणि ही सुधारणा का होत नाहीये तर त्या सर्वाला जबाबदार आपणच आहोत. मी असं म्हणत नाही की काँग्रेसलाच निवडून द्या, आम्ही काँग्रेसी आहोत म्हणून काँग्रेसलाच निवडून द्या असं नाही. परंतु कमीत कमी आपण जे करतोय ते काय करतोय याचा तरी विचार करणं महत्वाचं ठरेल. आज पितांबरे साहेबांच्या म्हणण्यानुसार 31 महिला जरी मी असले तरीही जेव्हा आम्ही एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा भल्या भल्यांना धडकी कशी भरते याचं उदाहरण आहेच. आणि शिवाय जे कोणी ऐकत असेल त्यांना कदाचित माहितही असेल की कशा प्रकारची धडकी आम्ही भरवू शकतो. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की काँग्रेसच्या काळामध्ये प्रत्येकाच्या हाताला काम होतं. आत्ता आहे का ते सांगा. किती लोकांच्याकडे पैसा आहे, खाऊन पिऊन मजेत आहेत. मला सांगा असं कुठलं कुटुंब असेल ज्या कुटुंबावर कर्ज नाही, भरमसाठ कर्ज आहे. बचत गट तर मला वाटतं याच्यासाठीच असतील की प्रत्येक घराची गरज भागवण्यासाठी. आणि मग प्रत्येक बचत गट डेलिकन्सीमध्ये याचं कारण काय, जर पैसाच नाही तर ते कर्ज फेडणार कसे. आणि जोपर्यंत कर्ज फिटत नाही तोपर्यंत माणसा प्रत्येक माणसाला जो मानसिक त्रास आहे तो कमी करणारा आहे का कोणी. सांगा गॅस किती रुपयाला होता, 350-400 पासून कितीवर गेला, 1200. फक्त एका गॅससाठी जर प्रत्येक महिन्याला 1200 रुपये घालवायचे आहेत. लाईट बिल किती येतात हो, 1000 रुपये जर लाईट बिल पकडलं, इतर सगळा खर्च केला. शिवाय आपला डोळखाम हा तालुक्यापासून जवळजवळ 30-40 किलोमीटर अंतर आहे. तालुक्याला फक्त जायचं ठरलं तर आपल्याला कमीत कमी 200 रुपये तरी आपल्या खिशात पाहिजे तर आपण तालुक्याला जाऊ शकतो.